देव इसाकले मदत करते। जेव्हा अब्राम खूप बुढा झाला होता तेव्हा त्याचा पोरगा इसाक जवान झाला होता, म्हणून अब्रामाने आपल्या एका सेवकाले त्याच्या नातेवाईक राहत असलेल्या परदेशामध्ये जाऊन आपला पोरगा इसाकसाठी एक नवरी शोधून आणायलाच पाठवले। जती अब्रामचे नातेवाईक राहत होते। त्या देशाच्या तायाचा खूप लांब प्रवास केल्यानंतर देवाने त्या सेवकाले रिबिकापाशी पाठवले। ते अब्रामाच्या भावाची नात होती। रिबिका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवकाच्या बरोबर इसाकच्या घरी जायला तयार झाली। जशी ते इसाकच्या घरी पोहोचली इसाकने तिच्या सोबत लग्न केले। खूप वर्षानंतर अब्राम मरून गेला तेव्हा देवाने अब्रामाचा पोरगा इसाकले केलेल्या करारामुळे आशीर्वाद दिला। त्या करारामध्ये देवाची प्रतिज्ञा होती की अब्रामाचे असंख्य वंशज होणार, पण इसाकची बायको रिबिकाले लेकरू नव्हते। इसाकने रिबिकाच्या साठी प्रार्थना केली आणि देवाने तिले जुडवा लेकरायचा गर्भ धारण करण्यासाठी सक्षम केले। जेव्हा ते लेकर रिबिकाच्या गर्भातच होते ते एकमेकांच्या सोबत झगडू लागले, म्हणून जे काही होऊ राहिले होते ते रिबिकाने देवाले सांगितले। देवाने रिबिकाले म्हटलं, तू दोन लेकरायले जन्म देशीन, त्याचे दोन वंशज होतीन आणि ते अलग अलग जाती निर्माण करतील, ते एकमेकांच्या सोबत भांडणे करतील, पण मोठ्या पोरापासून निर्माण होणाऱ्या जातीले लहान पोराच्या पासून निर्माण होणाऱ्या जातीची आज्ञा मानावी लागेल। जेव्हा रिबिकाच्या लेकरायचा जन्म झाला तेव्हा पहिला पोरगा तांबूस वर्णाचा असून त्याचे सगळे अंग केश वस्त्रासारखे होते। त्याने त्याचे नाव येसाव ठेवले। त्यानंतर त्याचा लहान पोरगा एसावाची टाकीले पकडून जन्मला आणि त्याने त्याचे नाव याकूब ठेवले।